नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरचे सर्वांचं स्वागत आहे. आपण PYQ बूस्टर सिरीज ही सुरू केली आहे आणि या माध्यमातून ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना 2024 ची तयारी करत असताना, पूर्वपरीक्षेची तयारी करत असताना या बूस्टर सिरीजचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आणि यासाठी आपण 6 जुलै ते 16 जुलै पर्यंत दररोज काय करणार आहोत, 2013 ते 2023 या कालावधीमध्ये MPSC मध्ये पूर्वपरीक्षेमध्ये आलेले इतिहासाचे सर्व प्रश्नांचा आपण मागोवा करणार आहोत. आणि त्याचबरोबर या प्रश्नांसोबत, या प्रश्नाशी संबंधित इतर प्रश्न हे दुसऱ्या परीक्षांमध्ये विचारले गेलेत याचा सुद्धा थोडासा आपण आढावा करणार आहोत. त्यामध्ये आपण, मी डॉक्टर गणेश देविदास शिंदे, आपल्याला इतिहास हा विषय घेणार आहोत. लाईव्ह सिरीज ही आपली चालू असणार आहे 6 ते 7 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी. इतिहास 2013 ते 2023 हा कालावधी आपण घेतलेला आहे. डॉक्टर गणेश देविदास शिंदे लेखक, भारतीय कला आणि संस्कृती, प्राचीन भारत आणि आधुनिक भारताचा इतिहास या पुस्तकांचे लेखन हे केले गेले आहे. यामध्ये सर्वात पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे गांधार कला शैली डॅश या कैला शैलीने प्रभावित झालेली होती, हा प्राचीन भारतातला प्रश्न आहे. प्राचीन भारतामध्ये आपल्याला माहिती आहे, प्राचीन भारतामध्ये 3 ते 4 प्रश्न हे दरवर्षी विचारले जातात आणि हा घटक हा सर्वात महत्वाचा आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा इतिहासाचा हा घटक सुटतो. पण आता ह्या संदर्भामध्ये 2013 मध्ये पहिला प्रश्न जो आला, गांधार कला शैलीवरती प्रभाव पडलेली शैली कोणती आहे, त्यामध्ये उत्तर काय आहे, युनानी आणि रोमन कला शैलीचा गांधार शैलीवरती प्रभाव पडलेला होता. या संदर्भामध्ये UPSC 1996 आणि CDS 2007, 2008 आणि 2011 या परीक्षेमध्ये या गांधार शैली संदर्भात प्रश्न विचारले गेलेत. यामधला सगळ्यात महत्वपूर्ण काय, बहुतेक परकीयांनी यात कलात्मक दृष्ट्या भर घातलेली आहे. जेवढे परकीय गांधार शैलीच्या एरियात आले त्यांनी या गांधार शैलीमध्ये जास्तीची भर टाकलेली आहे. त्यामध्ये हुन जे आहेत, हुनांचं कॉन्ट्रीब्युशन पण आहे, पण हुनांनी ज्यावेळेस कॉन्ट्रीब्युशन केलं त्यांनी पूर्वीची व्यवस्था जी होती तिला, पूर्वीची शैली किंवा परंपरागत शैली होती या शैलीला बाजूला सारलं आणि त्यांनी ह्या शैलीमध्ये भर टाकण्याचं काम केलं. त्यानंतर आले कुशाणांच्या काळामध्ये गांधार शैलीमध्ये खऱ्या अर्थाने काय आले, भरभराट झाली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये आपला या मूर्तिकलेमध्ये सहभाग नोंदवला. त्यानंतर ही गांधार शैली मुख्यतः कुठे होती, तक्षशिला, पेशावर, बामियान, जलालाबाद, हड्डा, कपिशा, बेग्राम, तख्ते बहिस्तान, कॉलिसार, हार्शट, पेलिटेरी, गज आणि ढेरी या ठिकाणी गांधार शैली ही विकसित झाली आणि हिचे प्रमुख ठिकाणं म्हणून सुद्धा या शैलीला बघितलं जातं या ठिकाणांना. त्यानंतर गांधार शैलीतील मूर्ती ही पाषाणाच्या सुभाजा शीष नावाचा जो प्रकार असतो या दगडापासून बनवली गेलेली आहे, पण एकंदरीत पाषाणाचा उपयोग कमी प्रमाणात केलेला आढळतो. काय, गांधार शैलीमध्ये पाषाण जो आहे, खडक जो आहे त्याचा उपयोग हा कमी प्रमाणात झालेला आहे. त्यामध्ये उपयोग कोणता आलेला आहे, शिष्ट नावाचा जो पाषाण आहे त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला गेला आहे. ओके, दुसरा प्रश्न, मध्ययुगाच्या सुरुवातीला भारतीय इतिहासात पुढील 2 वैशिष्ट्ये पूर्ण प्रवाह दिसून येतात. काय, मध्ययुगाच्या सुरुवातीला म्हणजे अर्ली मिडल एजच्या संदर्भात बोलताय, 750 AD ते 1200 AD हा काळ जो आहे प्रारंभिक मध्ययुगीन काळ आहे. या काळाविषयी हा प्रश्न आहे. मग यामध्ये काय, हा प्रश्न कशा संदर्भात आहे, भक्ती चळवळ, अद्वैत वेदांत अशा तत्वज्ञानाचा विस्तार झालाय, त्यानंतर बौद्ध तत्वज्ञानानुसार शिल्पकलेची प्रगती झाली, दुसरा B.C. चिदंबरम मदुराई अशा मंदिर केंद्री नगरांचा विकास झाला आणि रोमन साम्राज्याबरोबर व्यापार वाढला, असे 4 पर्याय दिलेत. त्यातले 2 पर्याय कोणते बरोबर आहे, एक म्हणजे अद्वैत आणि वेदांत
अशा तत्वज्ञानाचा स्वीकार झाला आणि 3 नंबर चिदंबरम, मदुराई अशा मंदिर केंद्रीय नगरांचा विकास झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे द्राविड शैलीमध्ये मंदिरांच्या बाजूला शहरांची वस्ती वाढायला सुरुवात झाली. म्हणजे चोल, चेल, पांड्य जे आहेत त्यांच्या काळाखंडामध्ये जी द्राविड शैली होती हिचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आणि यामध्ये शहरांची निर्मिती या मंदिरांभोवती व्हायला सुरुवात झाली. आणि द्वैत आणि वेदांत अशा तत्वज्ञानाचा स्वीकार झाला. म्हणजे काय की भक्ती चळवळीची सुरुवात ही 8 ते 9 शतकामध्ये झाल्याची आपल्याला दिसून येते आणि यामुळे या तत्वज्ञानाचा विस्तार व्हायला इथं सुरुवात झाली. मग ह्या संदर्भामध्ये UPSC मध्ये हे प्रश्न विचारले गेले 2004 मध्ये, 2019 मध्ये आणि पुन्हा 4 मध्ये अशा स्वरूपामध्ये प्रश्न हे विचारले गेले आहेत भक्ती चळवळी संदर्भामध्ये. मग ह्यामध्ये काय म्हणले, शैलीचे नावं कोणते आहेत आणि प्रोफाउंडर जे आहेत त्यांच्याविषयी इथं बोलले गेलेत. आता अद्वैत जे आहे, अद्वैत संकल्पना कोणी मांडली, आदि शंकराचार्य आणि गुरु गुडप्पा यांनी ही कोणती अद्वैत नावाची संकल्पना मांडली. कोणी? आदि शंकराचार्य आणि गुरु गुडप्पा यांच्या अंतर्गत ही मांडली गेली. विशिष्ट अद्वैत कोणी मांडलाय, रामानुज यांनी मांडलाय. त्यानंतर द्वैत संकल्पना कोणी मांडली, माधवाचार्य यांनी मांडली. द्वैतवाद्वैत ही संकल्पना मांडली आहे निंबार्क यांनी. त्यानंतर शुद्ध द्वैत ही संकल्पना मांडली आहे वल्लभाचार्यांनी. त्यानंतर अचित्य भेडा चैतन्य महाप्रभूंनी मांडली. त्यानंतर पूर्ण द्वैत और इंटरनल द्वैत अद्वैत श्री अरविंदो आणि मॉडर्न वेदांत स्वामी विवेकानंद. अशा पद्धतीने हे फिलॉसॉफी ह्या मांडल्या गेलेल्या आहेत आणि यावरती प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हे महत्वाचं आहे. त्यानंतर नद्या व त्यांच्या वैदिक नावाच्या जोड्या, नद्या व वैदिक नावं जे आहेत त्यावरनं जोड्या लावायच्या आहेत. ह्यात मी जोड्या लावून दिलेल्या आहेत. त्यामध्ये सरस्वती ही कशाला म्हणलं जातं, सरस्वती रिव्हरला. परुषिणी रावी नदीला, अक्सिनी चिनाब नदीला आणि विदस्ता कशासाठी आहे, झेलम नदीसाठी नावं वापरले गेलेले आहेत. आणि ह्या साईडला मॉडर्न नावं सुद्धा सांगितले आहेत. सिंधू नदीला इंडस म्हणलं गेलंय, विदस्ताला झेलम म्हणलं गेलंय, अक्सिनीला चिनाब म्हणलं गेलंय, विपासला बियास म्हणलं गेलंय, परुषिणीला रावी म्हटलं गेलंय, सुतुर्डीला सतलज म्हणलं गेलंय, दृष्टवेतीला घग्गर म्हणलं गेलंय, कुंभाला काबूल म्हणलं गेलंय, सुवास्तूला स्वात म्हणलं गेलंय, कुरमूला कुरमन म्हणलं गेलंय, गोमटीला कोमल म्हणलं गेलंय आणि सरस्वतीला गुप्त सरस्वती म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या महत्वपूर्ण प्राचीन भारतातले प्रश्न यामध्ये विचारले गेलेत. डायरेक्शन अकॅडमी मार्फत पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम हा सुद्धा राबवला जातोय. पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम मध्ये आपला अभ्यास राईट डायरेक्शन मध्ये चालू आहे का 2025 पॉइंट ऑफ व्ह्यूने डिस्क्रिप्टिव्ह मध्ये, त्याचा जर आपल्याला आढावा करायचा असेल तर आपण मेंटरशिपचा जो प्रोग्राम आहे तो तुम्ही जॉईन करू शकता. नेक्स्ट आहे मध्य आशियातून आलेल्या आक्रमणापुढे उत्तर भारतीय राजसत्ता पराभूत झाल्या. मध्य आशियातून आलेल्या आक्रमणामुळे उत्तर भारतातील राजसत्ता पराभूत झाल्या. हा कोणता आहे, अर्ली मिडीवल. परत एकदा काय, 750 ते 1200 हा काळखंड जो आहे तो महत्वाचा आहे. यामध्ये काय, भारतीय सैनिकांना लूट मिळवण्याची शक्यता नव्हती, नंबर एक. नंबर दोन, जातीभेदामुळे भारतीय सैनिकात एकोपा नव्हता. बरोबर आहे, जातीभेद होता त्यामुळे एकात्मता भारतीयांमध्ये नव्हती. मध्य आशियाई सैन्यांची शस्त्रास्त्रे अधिक आधुनिक होती असं अजिबात नाही, आधुनिक होती असंच नाही, पण टेक्नॉलॉजी दृष्ट्या भारतापेक्षा थोडेसे सुधारलेल्या स्थितीत असले तरी एकदम आधुनिक स्वरूप नव्हतं. त्यानंतर आक्रमक सैन्यांचे नेतृत्व गुलाम लोक करत असत, हे पूर्णपणे चुकीचं आहे. उत्तर क्रमांक एक हा त्याचा उत्तर यांचं आहे. या काळामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण 3 सत्ता होत्या मध्य उत्तर भारतामध्ये. कोणकोणत्या, प्रतिहार माहीत असा म्हणून सांगतो, प्रतिहार, गुज्जर,
आणि पाल या तिघांनी उत्तर भारतावर आपलं नियंत्रण प्रस्थापित केलं होतं. आणि या तिघांमधला जो संघर्ष होता त्यामध्ये प्रतिहार घराणं जे होतं, प्रतिहारांचं मुख्यतः राजस्थान ते हरियाणा पर्यंतचा जो रिजन होता या भागामध्ये कोण होतं, प्रतिहार आणि गुज्जरांचा समावेश होता. आणि इथलचा संघर्षामुळे काय होतं, विकनेस आला. आणि त्यामुळे उत्तर मध्य एशियातनं काही आक्रमक डोळा भारतामध्ये यायला सुरुवात झाल्या होत्या यांचा कमकुवत झाल्यामुळे. ओके, नेक्स्ट वन. खालीलपैकी एक ब्रिटिश नेता आणि संसद सदस्याने स्वीकारले आहे की 1857चा उठाव हा सैनिकी विद्रोह नसून काय होता, राष्ट्रीय उठाव होता. काय म्हणताय, ब्रिटिश नेता आणि संसद सदस्य पार्लमेंटरी मेंबर जो होता त्यांनी म्हटलंय काय, हा राष्ट्रीय उठाव होता म्हणलं. त्यामुळे डल हौसे तर नसणार आहे, कॅनिंग पण नाहीये, सरळ सरळ आहे. त्यानंतर विल्यम ग्लँडस्टोन आणि बेंजामिन डिझराइली जे आहेत, या दोघांपैकी त्यातलं बेंजामिन डिझराइल जे आहेत त्यांनी हे स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यांच्याविषयी आपल्याला माहिती आहे 1857चा उठाव सैनिक उद्रव नसून तो राष्ट्रीय उठाव होता हे पहिल्यांदा बेंजामिन डिझराइल यांनी म्हणलंय. एक्सप्लेनेशन मध्ये काय आहे, ह्या संदर्भामध्ये UPSC मध्ये 2006 PSI मध्ये 16 मध्ये प्रश्न आलाय. त्यानंतर 16-16-13 मध्ये सुद्धा यावरती प्रश्न येऊन गेलाय. म्हणजे पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, MPSC असेल, UPSC असेल, यामध्ये हा विषय या रिलेटेड प्रश्न विचारले गेलेत. त्यामध्ये 1852 मध्ये डल हौसेने सरदार इमानदार यांचे हक्क तपासण्यासाठी नेमलेल्या इनाम आयोग, लक्षात ठेवा इनाम आयोगाने 32,000 इनामाची चौकशी केली. किती, 32,000 इनामाची चौकशी केली. मालकीचा पुरावा नसलेल्या 21,000 वतनदाराची वतने जप्त केली गेली. आणि वारस नाही म्हणून आग्रे यांचे संस्थान खालसा केले गेले. ओके, डल हौसेने कोणता आयोग आणला होता, इनाम आयोग आणला होता. इनाम आयोगाचं काम काय केलं, जे इनलिगली मोठ्या प्रमाणामध्ये असे इनाम दिले गेलेले आहेत याची चौकशी करायची. आणि या चौकशी अंतर्गत जे त्यांचे पुरावे नाहीत अशा इनामांना बरखास्त केले किंवा त्यांना वारस नाहीये ते बरखास्त केले गेले. त्यामुळे झालं काय, हे यांच्या विरोधामध्ये हे इनामदार हे चालले गेले. दुसरं काय, 1858चा उठाव कॅनिंगच्या काळात झाला, बरोबर आहे. त्यानंतर उठाव मोडून काढण्याचे महत्वाचे काम त्याने केले. उठाव मोडण्याचं काम कॅनिंगकडे झालं होतं, ऑब्व्हियसली तोच गव्हर्नर जनरल होता, तर त्यामुळे त्याकडे या संदर्भात काम आलं. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहेत, ज्या युद्धामुळे स्वातंत्र्य व लोकशाही मिळणार नाही व कामगाराला ज्यापासून काहीच फायदा होणार नाही त्या युद्धात भारताने सहभागी होऊ नये हा ठराव 1940 साली कोणी केला, सगळ्यात म्हणा कोणी केला, फायदा नाही असं सांगितलं आणि सहभागी होऊ नये असं सांगितलं, तो कोणी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे का, मुस्लिम लीग आहे का, ऑल इंडिया युनियन काँग्रेस आहे का, आणि हिंदू महासभा, त्यातलं ऑल इंडिया युनियन काँग्रेस जे आहे आयटक याने हा ठराव मांडला होता. या ठरावाअंतर्गत काय महत्वपूर्ण, 31 ऑक्टोबर 1920 साली आयटकची स्थापना झाली होती. आणि भारतातील सर्वात जुनी मध्यवर्ती कामगार संघटना म्हणून सुद्धा हिला बघितलं जात आहे. 2 नंबर, अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटक देशातील सर्व कामगार संघटनांशी सहकार्य करणे, निरनिराळ्या संघटनांच्या कारवाईत सुसूत्रता आणणे, वेगवेगळ्या धंद्यातील आयटकशी संबंधित असलेल्या कामगारांना मार्गदर्शन करणे, सहकार्य मार्गदर्शन आणि कामगारांच्या मागण्यांसाठी संपत्ती स्वरूपाची चळवळ उभारणे ही त्याची उद्दिष्ट होती. म्हणजे काय, सहकार्य करणं, सुसूत्रता ठेवणं इतर चळवळींसोबतच्या, त्यानंतर एकमेकांना मार्गदर्शन करणे आणि कामगारांच्या हित संबंधासाठी चळवळ उभा करणे ही त्याची प्रमुख उद्दिष्ट होते. लक्षात ठेवा, सहकार्य, सुसूत्रता, मार्गदर्शन आणि चळवळ उभी करणे हे त्याचं आयटकचं महत्वपूर्ण काम होतं. लाला लजपत राय हे काय होते, आयटकचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर CR दास, सरोजिनी नायडू, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस यांनी
या आयटकचे अध्यक्षपद हे भूषवलेलं आहे. लक्षात राहू द्या, पहिले अध्यक्ष विचारू शकतात किंवा सी आर दास, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, सरोजिनी नायडू यांनी आयटकचं अध्यक्षपद स्वीकारलंय का किंवा स्वीकारलं म्हणून सुद्धा पॉईंट येऊ शकतो. त्या अनुषंगाने आपल्याला हा घटक महत्वाचा ठरतो. त्यानंतर सविनय कायदेभंगाच्या चळवळीचे उद्दिष्ट कोणते, सविनय कायदेभंग चळवळीचे उद्दिष्ट कोणते, यामध्ये काय, कायदे म्हणून प्रशासनाला जेरीस आणणे, सरकारकडून अधिक मागण्या मान्य करून घेणे, गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेससाठी स्थान मिळवणे, वैयक्तिक सत्याग्रह लोकप्रिय करणे, वैयक्तिक सत्याग्रहाने गोलमेज परिषदेचं स्थान मिळवणे हा विषय त्यामध्ये येत नाही. मग आता काय, फक्त कायदे म्हणून प्रशासनाला जेरीस आणणे, सरकारकडून अधिक मागण्या मान्य करणे हे पण उद्देश नव्हतं. पण गांधींनी ज्या मागण्या समोर ठेवल्या त्या मागण्या मान्य करावा हे सविनय कायदेभंग चळवळीचं मुख्य उद्देश होतं. त्यामध्ये राजकीय कैदींची सुटका असेल, इतर बाबी आहेत त्या आहेत पुढे आपल्याला. आपल्याकडे लाहोर ठरावानुसार सविनय कायदेभंग चळवळ का बरं सुरू झाली, लाहोर ठरावानुसार गांधीजींच्या नेतृत्वात 14 फेब्रुवारी 1930 रोजी सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्यात आली. कधी, 14 फेब्रुवारी 1930 रोजी सविनय कायदेभंग चळवळीची घोषणा करून ती सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. हिंसा न करता ब्रिटिशांचे जुलमी कायदे मोडणे त्या संदर्भात शिक्षा भोगणे म्हणजे सविनय कायदेभंग होय. 1997 मध्ये प्रश्न आला युपीएससी मध्ये. त्यानंतर 12 मार्च ते 5 एप्रिल 1930 या कालावधीमध्ये 75 सहकाऱ्यांच्या सोबत काही ठिकाणी 76 आहे, काही ठिकाणी 78 सहकारी आहे, लक्षात असू द्या. सहकाऱ्यांसोबत साबरमती आश्रमापासून ते दांडीपर्यंत सुमारे 390 किलोमीटर पर्यंत चालत जाऊन दांडी येथे काय सत्याग्रह केला, म्हणजे मिठाचा कायदा हा तोडला गेला. यामध्ये सरोजिनी नायडूंच्या नेतृत्वाखाली धारासना येथे मिठाचा सत्याग्रह केला गेला. आंतरराष्ट्रीय स्तरावरती धारासना हे मोठ्या प्रमाणामध्ये नावाजलं गेलं या इथलच्या कारवाईंमुळे. या संदर्भामध्ये 1995-2009 त्यानंतर एक्साईज म्हणजे 2018 आणि इतर परीक्षांमध्ये सुद्धा हा प्रश्न ह्या संदर्भात प्रश्न विचारले गेलेले आहेत, लक्षात असू द्या. त्यानंतर डायरेक्शन अकॅडमी मार्फत सह्याद्री आणि अजंटा या बॅचेस सुरू केल्या जात आहे. इंटिग्रेटेड बॅच आहे, 30 महिन्याचा कालावधी आहे. 2025 साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण घटक आहे. अजंटामध्ये 13 महिन्याची बॅच असणार आहे, त्यामध्ये 9-8 महिने जे असेल मुख्य परीक्षा असेल, 4 महिने पूर्व परीक्षा असेल आणि 1 महिना मुलाखतीचा कार्यक्रम राबवला जाणार आहे. ऑनलाईन मधला प्लॅटफॉर्म आहे. आणि सह्याद्री पॅचमध्ये फाउंडेशन 1 वर्ष 6 महिन्याचं असणार आहे. त्यानंतर क्रॅश कोर्स 12 महिन्याचा असणार आहे, क्रॅश कोर्स 6 महिन्याचा असा स्टेज 3 मध्ये आणि मेंटॉरशिप त्यामध्ये प्लस असणार आहे. उत्तर लेखना संदर्भामध्ये मेंटॉरशिप ही केली जाणार आहे. याची फी ऑफलाईनमध्ये ही बॅच चालणार आहे, तिची फी जवळपास 60,000 रुपये ही फी असणार आहे. म्हणजे 30 महिन्याचा कालावधीसाठी तुम्हाला ही बॅच उपलब्ध असणार आहे. UPSC MPSC 2025 ही बॅच आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न अंतर्गत याचा समावेश केला जाणार आहे. यामध्ये या सर्व फॅकल्टी ज्या आहेत जवळपास 11 ते 12 फॅकल्टी आपल्यासमोर या स्पर्धा परीक्षेला अनुभव असलेले तज्ज्ञ शिक्षकांचा यामध्ये समावेश असणार आहे आणि याचे डेमो लेक्चर्स वगैरे आपल्याला उपलब्ध आहेत. ओके, खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता, शाळा बहिष्कार होता, परदेशी कपड्यावर बहिष्कार होता, न्यायालयावरील बहिष्कार होता, कर न भरणे हा त्यामध्ये समावेश केलेला नव्हता. ओके, असहकार चळवळ 1920 गांधींनी ही सुरुवात केली होती. त्याची पहिली सुरुवात खिलाफतच्या व्यासपीठावरनं गांधींनी घोषणा केली आणि काँग्रेसच्या व्यासपीठावरती तिला सहमती मिळून सी आर दास आणि मोतीलाल नेहरू यांनी या संदर्भामधला ठराव पारित करून काय केलं, असहकार चळवळीला प्रारंभ केला. 1 ऑगस्ट 1920 टिळकांच्या मृत्यूच्या दिवशी भारतामध्ये असहकार चळवळीची गांधींनी घोषणा केली आणि या संदर्भामध्ये पूर्ण भारतामध्ये ब्रिटिश शासनाला असहकार कोणत्याही कार्यामध्ये समर्थन द्यायचं नाही किंवा प्रशासकीय सहकार्य करायचं नाही असं घोषित केलं गेलं. यानुसार बऱ्याचशा गोष्टी केल्या, म्हणजे शाळावर बंद, शाळेवरती
बहिष्कार टाकला गेला, विदेशी मालाची बहिष्कार टाकला गेला, अशा बहिष्कारांचा समावेश हा त्यामध्ये केला गेला. न्यायालयामध्ये बहिष्कार टाकला, अशा इतर बऱ्याचशा घटना यामध्ये केल्या गेल्या. नेक्स्ट आहे गांधी आयर्विन करारामुळे काय साध्य झाले. गांधी आयर्विन करार जो होता याने साध्य काय झालं, पूर्ण स्वराज्याच्या मागणीला मान्यता मिळाली, त्याचबरोबर मिठावरील कर रद्द झाला, बरोबर गांधीजींनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला, वरीलपैकी काही एक नाही, बरोबर आहे. मिठावरील कर रद्द झाला का, नाही झाला असता 1934-35 मध्ये पुन्हा एकदा आंदोलन करण्याची गरज पडली नसते. गांधींनी सदस्यत्वाचा राजीनामा हा काँग्रेसचा दिलाच नाही, कधी दमकलं होतं 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनाच्या वेळेस गांधींनी सांगितलं होतं की आता करा किंवा मरा, काँग्रेसने जर आंदोलन करण्याची साठी सहमती दर्शवली नाही तर मी माझ्या एकट्याच्या जीवावरती आंदोलन करू शकतो आणि मातीतनं सुद्धा एक राष्ट्रीय आंदोलन उभा करण्याची माझ्यामध्ये धमक आहे, अशी धमकी 1942 मध्ये दिली होती. त्यामुळे याचा संबंध येत नाहीये. पूर्ण स्वराज्याच्या मागणीला मान्यता दिली होती का, नाही, संबंधच नाहीये. पूर्ण स्वराज्यात आपण काय केलं होतं 1929 आपण म्हणतो आम्हाला पूर्ण स्वराज्य होतं आणि आपण आपलं स्वातंत्र्य 26 जानेवारी 1930 रोजी सेलिब्रेट केलं होतं. आता ब्रिटिशांची आपल्याला गरज होती का, नाही. त्यानंतर ह्यातले प्रमुख तत्व मागण्या काय होत्या गांधी आयर्विन करारामधल्या, की राजकीय कायद्यांची सुटका व्हावी ही सगळ्यात महत्वाची मागणी होती. त्यानंतर मिठावरील कर काही प्रमाणात रद्द व्हावा, गरिबांना मीठ तयार करण्याचा परवाना दिला जावा, देशी दारू माल विकणाऱ्यांच्या दुकानावर शांततेने निदर्शन करण्याचा हक्क असावा, कायदेभंग चळवळी स्थगित व्हावी, राष्ट्रसभेने गोलमेज परिषद सहभाग घ्यावा आणि बहिष्कार चळवळ मागे घ्यावे, अशा स्वरूपाच्या अटी ह्या ह्यामध्ये मान्य करण्यात आल्या. यानुसार गांधींनी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसच्या वतीने सहभाग नोंदवला. जाताना गांधींनी काय सांगितलं होतं की ही चळवळ कोणत्याही स्वरूपामध्ये यशस्वी होऊ शकत नाही गोलमेज परिषद, आणि ठरल्याप्रमाणे झाले नाही. कारण का, पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये जातीय आरक्षणचे मुद्दे होते, जातीय मुद्दे होते, सामाजिक मुद्दे होते, हे मोठ्या प्रमाणात चर्चेला गेले गेले होते. आणि या चर्चेला गेल्यानंतर भारताकडनं भारतामधून काँग्रेस हा जो जनप्रतिनिधींचं नेतृत्व करतो, सामान्य जनतेचं प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात करतो, या गटाचं किंवा या वर्गाचं का सदस्य हे कोलमेजमध्ये असावे आणि त्यांच्या समोर याच्या संदर्भात निर्णय व्हावा अशी मागणी होती. ह्यासाठी आयोजन यांना अधिकार दिला गेला होता आणि त्यामुळे गांधी आयोजन करार झाला. आणि हा करार हा एकमेव करार होता. या करारानुसार भारत आणि ब्रिटन हे समानतेच्या आधारावरती एकमेकांसोबत चर्चेला बसले होते आणि यानंतर समानतेच्या आधारावरती ब्रिटन सोबत भारताने चर्चा केल्याचं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट, कालानुक्रम रचना करा. मुस्लिम लीगने नेहरू रिपोर्ट पेक्षा 14 कलमी कार्यक्रमास पसंती दिली. त्यानंतर काँग्रेसने सरकारला एका वर्षात नेहरू रिपोर्ट स्वीकारण्याची मुदत दिली. लाहोर अधिवेशनात काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली, बरोबर. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला, ओके. मिठा सत्याग्रह 1930, लाहोर अधिवेशन 1929, काँग्रेस सरकारला एका वर्षात नेहरू रिपोर्ट स्वीकारण्याची काय दिली गेली होती, घोषणा केली गेली होती 1928 आणि 14 कलमी 1928 हे. पण कशानंतर हे, याच्यानंतर 1928 पर्यायमध्ये बघा BACD. पहिले काय, काँग्रेस सरकारला एका वर्षात नेहरू रिपोर्ट स्वीकारण्याची मुदत दिली होती काँग्रेसने सरकारला. 2 नंबरला मुस्लिम लीगचे 14 कलमी कार्यक्रम स्वीकारावा. 3 नंबरला लाहोर अधिवेशन आणि 4 नंबरला मिठाचा सत्याग्रह सुरू केला अशी ही सिक्वेन्स होती. यामध्ये काय, नेहरू रिपोर्ट मे 1928 मध्ये. राष्ट्रसभा म्हणजे कोणतं, इंडियन नॅशनल काँग्रेस, भारतीय अखिल भारतीय काँग्रेसला राष्ट्रसभा म्हटलं गेलंय. राष्ट्रसभा, मुस्लिम लीग व इतर राजकीय संघटनांनी सर्वपक्षीय बैठक 19 मे 1928 रोजी मुंबईत डॉक्टर अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आली. ही परीक्षेला PSI आणि कंबाईनच्या परीक्षेला विचारला गेला आहे. ज्यावेळेस या दोन्ही परीक्षा वेगळ्या होत होत्या. या बैठकीमध्ये मोतीलाल नेहरू या समितीने देशाच्या सर्व राजकीय घटनांचा सविस्तर अभ्यास करून आपला अहवाल तयार केला. या अहवालाला नेहरू अहवाल असे म्हणतात.
नेहरू रिपोर्टच्या शिफारशी महत्वाच्या आहेत. 2 UPSC म्हणजे 11 आणि CDS म्हणजे 11 मध्ये हे प्रश्न विचारलेत. CAPF मध्ये सुद्धा 2017 या संदर्भात प्रश्न विचारले गेलेत. या शिफारशी काय होत्या ते एकदा बघणार आहात तुम्ही. ओके, ही महत्वाची. डॉक्टर अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये नेहरू रिपोर्ट हा समोर मांडला गेला. त्यानंतर नेक्स्ट आहे 1927 मध्ये सायमन कमिशन नेमण्यात आले. कारण काय होतं सायमन कमिशनचं? 1919 मॉन्टेस्क्यू चेन्सफर कायदा निशब्र ठरला होता. बरोबर आहे. मजूर पक्षाकडे सत्ता पालट झाला तर तो भारताला अनुकूल धोरण आखण्यासाठी धास्ती होती. बरोबर आहे. स्वराज्य पक्षाच्या वाढत्या प्रभावाला आळा घालणे गरजेचे होते. तिन्ही बरोबर आहेत. त्यामुळे वरील सर्व काय बरोबर आहे. त्यालाच इंडियन स्टॅट्युटरी कमिशन किंवा उर्फ सायमन कमिशन असं सुद्धा म्हटलं गेलं. काय? इंडियन स्टॅट्युटरी कमिशन, त्याला सायमन कमिशन म्हटलं गेलंय. 1927 साली ब्रिटिश भारताच्या वसाहतीत घटनात्मक सुधारणा राबवण्याच्या दृष्टीने पूर्वाभ्यास करण्यासाठी पाठवलेले 7 सदस्यीय काय होती? समिती होती. ह्या समिती संदर्भामध्ये PSI 2014, UPSC 2008 13 आणि इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस 2003 या वेळेस प्रश्न विचारले गेले आहेत सायमन कमिशन संदर्भामध्ये. या आयोगाचे अध्यक्ष कोण होतं? सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यांच्या आडनावावरून त्यांना सायमन कमिशन म्हणलं जातं. या आयोगाच्या भारताशी आगमनापासून त्याला लोकांचा विरोध सामोरे जावे लागले. आयोगाविरोधात निर्देशनापैकी लाहोरातील एक निर्देशनावर केलेल्या लाठी हल्ल्यामध्ये लाला लजपत राय गंभीर जखमी आणि त्यांचा मृत्यू झाला होता. 1997 आणि 2010 प्रश्न विचारलाय. त्याच्या तडतुदी ज्या होत्या सायमन कमिशनच्या, UPSC 2013 प्रश्न विचारले गेलेत. प्रांतामध्ये द्विदल राज्य पद्धत नष्ट करून लोकप्रतिनिधींच्या ताब्यात कारभार द्यावा ही महत्वाची शिफारस होती. राज्य कारभारातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी गव्हर्नरचे अधिकार वाढवावे. लोकसंख्येच्या 10-25% लोकांना मताधिकार द्यावा व जातीय राखीव मतदारसंघ चालू ठेवावेत. अशा शिफारशी कोणी केल्या होत्या? इंडियन स्टॅट्युटरी कमिशन उर्फ सायमन कमिशन यांनी ह्या शिफारशी केल्या. त्यानंतर खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. व्यक्ती ओळखायचा आहे हा मुख्यतः काय असणार आहे? समाज सुधारकाचा प्रश्न हा आपल्याला व्यक्ती ओळखण्याच्या पॉइंट ऑफ व्यूने विचारला जातो. या अंतर्गत या व्यक्तीस मुंबईचे शिल्पकार म्हणतात. आचार्य अत्रे यांनी त्यांना शिरपेस न चढलेला मुंबईचा सम्राट अनकवर्ड एम्पायर ऑफ द मुंबई म्हटले. ते मराठी इंग्रजी संस्कृतमध्ये उत्कृष्ट होते. त्यांचे एल्फिन्स्टन कॉलेजवर बरेचसे उपकार व ऋण आहे. असं कोण असणार आहे? ऑब्विसली जगन्नाथ शंकर शेठ यांचा समावेश त्यामध्ये केला जातो. त्यानंतर नेक्स्ट आहे खोती पद्धत काय आहे? खोती पद्धत ही काय कोकणामध्ये राबवली जाते. ही खोती पद्धत मध्ये संदर्भात काय म्हटलं जातं? ही ऍडमिनिस्ट्रेटर आहे. द सिस्टीम ऑफ द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ खोत वॉज कॉल्ड द खोतीस. प्रशासकीय एक व्यवस्था आहे त्याला खोटॉस किंवा खोतीस म्हटलं जातं. खोट वॉज द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ऑफ द व्हिलेज इन ब्रिटिश इंडिया. ब्रिटिश काळामधल्या ग्रामीण भागातला हा प्रशासकीय अधिकारी होता आणि त्याचं काम काय होतं? कलेक्ट द फार्म प्रोडक्ट फ्रॉम द व्हिलेज अँड गिव इट टू द गव्हर्नमेंट. म्हणजे शेती आधारित जे काही उत्पादक आहे ते जमा करणं आणि ब्रिटिश सरकारला सादर करणं हे त्याचं महत्वाचं काम होतं. द खोतीस मेथड वॉज मोस्टली फाउंड इन. ही पद्धत मुख्यतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणजे कुठं? कोकण पट्ट्यामध्ये ही खोती पद्धत दिसून येते. काय? प्रशासकीय अधिकारी आहे तो शेतातला शेतमाल जो आहे तो ब्रिटिश दरबारामध्ये ब्रिटिशांपर्यंत पोहोचण्याचं काम करायचं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये या संदर्भामध्ये विशेषतः लक्ष हे दिलं जात होतं. ओके, पुन्हा एकदा सांगेल टायशन अकॅडमी मार्फत UPSC आणि MPSC 2 बॅचेस सुरू केल्या जात आहेत.
एक सह्याद्री बॅच आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये सगळ्यात मोठी बॅच, 30 महिन्याचा कालावधी आहे. त्यानंतर त्यामध्येच फाउंडेशन, मुख्य परीक्षेसाठी क्रॅश कोर्स असणार आहे, पूर्व परीक्षेचा क्रॅश कोर्स असणार आहे आणि मेंटॉरशिप असणार आहे. मेंटॉरशिपचा मुख्य उद्देश काय, उत्तर लेखना संदर्भामध्ये तुम्हाला 6 महिने तुमचे उत्तर लिहून तपासून हे तुम्हाला दिले जाणार आहे. या पूर्ण मेथडची फी काय आहे, 60,000 रुपये. ओके, म्हणजे फाउंडेशन झाल्यानंतर मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा आणि मुलाखत. काहींना प्रश्न पडला असेल की मुख्यनंतर पूर्व का, डिसेंबरपर्यंत मुख्य परीक्षा, डिसेंबरपासून पुढे पूर्व परीक्षेची तयारी, पुन्हा एकदा मुख्य परीक्षेची तयारी आणि नंतर मुलाखतीची तयारी, ही या बॅचमधचं वैशिष्ट्य असणार आहे. 8 जुलैपासून ही बॅच चालू होते, सगळ्यांनी लक्ष द्या. ऑनलाईन स्वरूपामध्ये सुद्धा ही बॅच उपलब्ध असणार आहे. यामध्ये 8 महिन्याची बॅच असणार आहे, ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीमध्ये 8 महिन्याची बॅच. 1 वर्षाची बॅच जी आहे 13 महिन्याची, त्यामध्ये 8 महिने मुख्य परीक्षेसाठी, 4 महिने पूर्व परीक्षेसाठी आणि 1 महिना मुलाखतीसाठी, अशी 13 महिन्याची बॅच, अजिंठा नावाची बॅच ही MPSC ची आपण सुरू करत आहोत. आणि या सगळ्यांना धरून एक ग्रुप आणि बी आणि सी याला अनुषंगाने सुद्धा बॅच आपली चालू होत आहे. आणि यासाठी सुद्धा आपले तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग जो आहे तो यामध्ये सहभागी आहे. ओके, डायरेक्शन अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7588081242. या कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही पुढील बॅचेसची माहिती घेऊ शकतात. हे आपण 2013 प्रश्न बघितलेत. आपल्याला 2014 ते 2023 चा जो प्रश्नांचा आढावा आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.